कोरोना विषाणूने जगात थैमान घातले आहे। भारत देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे। यासाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे। प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलं आहे की घरातून कोणी बाहेर पडू नका। अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडाल तर सोशल डिस्टन्सिंग पाळा, पण तसे चित्र बऱ्यापैकी पाहावयास मिळत नाही। पण या सोशल डिस्टन्सिंगचा वापर कोण करतो याबाबत आमचे प्रतिनिधी सचिन चव्हाण यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळता हे प्रेक्षकांना सांगा। कोरोना विषाणूनं जगात थैमान घातले। भारत देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे। यासाठीच देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली। प्रशासनानं नागरिकांना आवाहन केलं आहे की घरातून कोणीही बाहेर पडू नका। अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडला तर सोशल डिस्टन्स पाळा, पण तसं चित्र बऱ्यापैकी पाहावयास मिळतच नाही आहे। पण या सोशल डिस्टन्सचा वापर कोण करतो याबाबत सांगतायत आमचे प्रतिनिधी सचिन चव्हाण। जगामध्ये कोरोना व्हायरसनं थैमान घातलेलं आहे। भारत देशामध्ये आज अखेर मिळालेल्या माहितीनुसार 2096 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये बी ती स्थिती आहे। महाराष्ट्रामध्ये कोरोनाची वाढता प्रभाव पाहता लोकांनी घरामध्ये किंवा नागरिकांनी घरामध्ये राहणे महत्त्वाचं आहे, कारण नागरिक म्हणावे तसे घरामध्ये राहत नाहीत, बाहेर पडत आहेत, काहीतरी चाललं आहे म्हणून बाहेर पडत आहेत आणि त्यामुळे पोलिसांना कडक कारवाई करतात। मी सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या ठिकाणी आहे। तिथं तुम्हाला एक मी बोलकं चित्र दाखवतो। म्हटले जाताना नागरिक ऐकणार, पण आपण मी तुम्हाला सध्या असं एक चित्र दाखवतो या माझ्याबरोबर। एक असं चित्र आहे, हे बोलकं चित्र आहे की आज प्राण्यांना माहिती आहे की कोरोना आल्यामुळे प्राण्यांना कळालं। इकडे घ्या जरा कॅमेरा, हे बघा सोशल डिस्टन्स आहे। हे प्राणी तर बसलेले वगैरे आहेत, ह्यांना अंतर किती ठेवायचं माहिती आहेत, आपण आराम केला पाहिजे ह्या प्राण्यांना कळालं आहे। खरं का नागरिकांना का कळना झालं आहे, कारण आपण घरामध्ये बसलो तर आपण ह्या कोरोनावर विजय पावू शकतो आहे, त्याच्यापासून लांब राहणं गरजेचं आहे। पण तसं दृश्य कुठं या कोल्हापूर जिल्ह्यामध्येही पाहायला मिळत नाहीत। खरं हे प्राणी म्हटलं तर प्राण्यांनी आपल्याला दाखवून दिलं आहे की प्राणी जर आपण हे करू शकता तर आपण का पाठीमागे पडलो, याचा नागरिकांनी जरा तरी विचार केलेला पाहिजे। कॅमेरामॅन राजू सुतारसह सचिन चव्हाण, SBN मराठी, आजरा, कोल्हापूर।